विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, 12वी सायन्स परीक्षा दिलेले विद्यार्थी म्हणजे जे आता एंट्रन्सची तयारी करत असलेले विद्यार्थी आहेत, बोर्डाची परीक्षा झाली, थोडा काळ मिळाला, तेवढ्या 10-12 दिवसांमध्ये क्लासेस झाले, तुमची काही तयारी झाली, नंतर कोरोनाचा संसर्ग झाला आणि सगळीकडेच क्लास ठप्प झाले, कॉलेज बंद पडले आणि आपण सगळेजणच एका संभ्रम अवस्थेत गेलो। परंतु आपण आपल्या माध्यमातून त्याही काळामध्ये आपण थांबलो नाही, तुम्हाला ग्रुपच्या माध्यमातून पीडीएफच्या स्वरूपात आम्ही नोट्स पाठवल्या, तुम्हाला आम्ही असाइनमेंट दिले, तुमच्या परीक्षा घेतल्या आणि असाच काळ चालत होता। मध्ये मध्ये अशा वावड्या उठल्या की आता सीईटीची परीक्षा होणार आहे का नाही, काही जणांचं मत होतं होईल, काही जणांचं मत होतं होणार नाही। परंतु आत्ताच्या या 2 दिवसाच्या घडामोडीवरून असं झालंय की जेई पण होणार, नीटची एग्जाम पण होणार आणि एमएचची सीईटी पण होणार। जेई आणि नीटच्या तर एग्जामच्या तारखा डिक्लेअर झालेले आहेत, 26 जुलैला नीटची एग्जाम आहे, 13 ते 20 पर्यंत साधारणतः जेईच्या परीक्षा आहेत। आजच उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र सीईटी संदर्भातला सुद्धा जो संभ्रम आपल्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकाच्या मनात होता तो दूर केला। त्यांनी सांगितलं की साधारणतः 1 जुलै ते 15 जुलैच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र सीईटीची परीक्षा होणार आहे, एमएचटी सीईटीची परीक्षा होणार आहे। आपण 1 तारखेपासून एका दिवशी राहणार नाही, कारण ऑनलाईन परीक्षा असल्यामुळं या परीक्षा एक 7-8 दिवसाचा प्रोग्राम असेल, त्या प्रोग्राम प्रमाणे होते। त्यांचा असाही प्रयत्न आहे की आतापर्यंत फक्त जिल्हा लेवललाच सेंटर होती, पण त्यांनी आज सांगत असताना एक चांगली बातमी ही सांगितली की त्यांचा प्रयत्न तालुका लेवलला सुद्धा सेंटर करायचा आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सोयीचं होईल। या सगळ्या ह्याच्यावरून एक पक्क ठरलं की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची एमएचटी सीईटी एंट्रन्स परीक्षा होईल, ज्याच्यावर इंजिनिअरिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि फार्मसीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती परीक्षा असेल। त्याच्यानंतर पुढे जेईईची परीक्षा आहे लगेच, म्हणजे जुलै महिना हा सगळा तुम्हाला परीक्षेतच जाणार आहे 26 तारखेपर्यंत। मग आम्हीही संभ्रमावस्थेत होतो, आम्हालाही असा काही एखादा प्रोग्राम राबवता येत नव्हता। आज डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही विचार केला की आता आपणही ज्या पद्धतीनं चाललो, ज्या स्पीडनं आम्ही चाललो होतो, ती स्पीड आता वाढवावी लागेल आपल्याला। आपल्याला पक्क डेडलाईन कळाली, आपल्या हातात किती दिवस आहेत, आता 10 तारीख गृहीत धरू, 10 मे ते 30 मे 20 दिवस आहेत, जूनचा अख्खा महिना आहे 30 दिवस, म्हणजे आपल्याकडे 50 दिवस शिल्लक आहेत। ज्या 50 दिवसाचं आम्ही नियोजन केलेलं आहे, आता ते पण ऑनलाईनच नियोजन, कुठेतरी माग चालत असलेल्या बाबतीमध्ये एक मनामध्ये अशी खंत निर्माण झाली आमच्या की आपण प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना
शिकवलेले व्हिडिओ पाठवले पाहिजेत। मग आम्ही सुरुवात केली नवीन 12वी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थर्मोडायनामिक्स नावाचा चॅप्टर सुरुवात केला। त्यांचं रेगुलर चालू आहे, ते तसंच चालू राहील, पण आता तुमच्यासाठी सुद्धा आम्ही प्रोग्राम बनवलेला आहे। तो प्रोग्राम काय आहे ते थोडक्यात सांगतोय। 12वी केमिस्ट्रीचे 16 चॅप्टर्स आहेत आणि 11वीचे जवळपास 9 चॅप्टर्स आहेत, असे 25 एक चॅप्टर आहेत। आम्ही असं ठरवलंय येत्या 10 तारखेपासून ते पुढल्या 15 जून पर्यंत 15 ते 20 जून एक 40 दिवसाचा आम्ही प्रोग्राम तयार करतो। ज्या 40 दिवसांमध्ये आम्ही प्रत्येक चॅप्टरवर तुम्हाला, मोठा चॅप्टर असेल तर 2-3 व्हिडिओ असतील, छोटा चॅप्टर असेल तर 2, पुढ्या चॅप्टरला एकदम लहान 1 व्हिडिओ असेल, आम्ही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये फक्त एंट्रन्सचीच माहिती सांगणार। प्रॉब्लेम आता थर्मोडायनॅमिक्स वगैरे आहे, सोल्युशन आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे, कायनेटिक्स आहे, प्रॉब्लेम्स आहे त्याच्यामध्ये, काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे नोट्स मध्ये पाठवून देऊन नाही चालणार। तुमचं विद्यार्थ्यांचं आमचं कम्युनिकेशन झालं पाहिजे या उद्देशानं आम्ही दररोज एक कंपल्सरी व्हिडिओ सगळ्या चॅप्टरवर आधारित पाठवणार आहोत। समजा एखादा चॅप्टर असेल त्याचं थेरॉटिक सांगत असताना तुम्हाला बोर्डच्या पुस्तकातलं मी काही नाही सांगणार, जे अदर दॅन बोर्ड बुक आहे, जे महत्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही शिकलेले नाही। समजा जो चॅप्टर चालू आहे त्या चॅप्टरचं बोर्डाचं पुस्तक तुम्ही एकदा वाचून काढायचं, नोट्स वाचायच्या, म्हणजे मी ज्यावेळेस त्याच्या बाहेरला भाग शिकवणार आहे तुम्हाला। जसं एक मी थर्मोडायनामिक शिकवलो आठवते का बघा, एक डेमो लेक्चर घेतलं होतं, पहिलं लेक्चर होतं आपलं ऑनलाईन माध्यमातून, ज्या थर्मोडायनॅमिक्समध्ये हायब्रिडायझेशनचे प्रकार, कुठल्याही मॉलिक्युलचं हायब्रिडायझेशन काढता आलं, अनायनिक आलं, कॅटायनिक आलं, ते तुमच्या बोर्डाच्या पुस्तकात नव्हतं, ते वेगळा। असे सगळे क्लास, जे पहिला क्लास आहे, असे सगळे क्लास मी पूर्ण 25 चॅप्टरचे तुमच्यासाठी घेणार आहे आणि दररोज एक क्लास मिळेल। पुन्हा तुम्हाला नोट्स देईन, अजून एकदा असाइनमेंट देईन, अजून परीक्षा होतील। परीक्षा आता थोडं आपण वेगळ्या पद्धतीने घेणार आहोत। समजा आपला थर्मोडायनामिक चॅप्टर झाला, इलेक्ट्रोकेमिस्ट्री झाला, सोल्युशन झाला, मग प्रत्येकाचा आपण एक 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 परीक्षा घेतलो की मग एक 3 चॅप्टरवर एक जंबो एक्झाम घ्यायची। मग असं करत 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 आपण ह्या 50 दिवसामध्ये, आपल्या हातात 50 दिवस आहेत, हे 20 आणि पुढले जूनचे 30 दिवस, 50 दिवसामध्ये आपण एवढी मेहनत करू, एवढी मेहनत करू की या कोरोनाच्या संकटामध्ये सुद्धा आपणाला नीट असेल, जेई असेल, महाराष्ट्र एंट्रन्स असेल, त्याच्यात आपल्याला यश मिळालं पाहिजे। कुठली गोष्ट ठरवल्यावर होते, आम्हाला तुमच्याकडून प्रतिसाद पाहिजे। तुम्ही जेवढा प्रतिसाद द्याल तेवढी आम्हाला एनर्जी वाढते। आम्हाला हे नवीन नवीन करण्यामध्ये, आता सगळं नवीन तंत्रज्ञान आहे, हे कधी वापरणार नाही आपण कधी, पण आपण सुरुवात केली 20 तारखेपासून, साधारणतः त्याला आता 20 दिवस मिळाले आहेत, खूप चांगला प्रतिसाद आहे। 10वी 12वी एवढे सगळे व्हिडिओ पाठवल्यानंतर प्रचंड प्रमाणात निलंगा तालुक्यातच नाही, लातूर जिल्हा असेल, इतर ठिकाणचे सुद्धा विद्यार्थी या व्हिडिओचा लाभ घेत आहेत, त्याचा त्यांना फायदा होत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याचं सगळं नियोजन आम्हाला तुमच्याकडून पाहिजे, तुम्ही ते सतर्क झालं पाहिजे। तुम्ही दररोज टाइम टेबल प्रमाणे ते व्हिडिओ ऐकले पाहिजे, पुस्तक वाचलं पाहिजे। आम्ही तुम्हाला सगळं देऊ, तुम्ही
फक्त आम्हाला तुमचा वेळ द्या. तुम्ही वेळ तुम्ही हा व्हिडिओ बघण्यामध्ये, दिलेले नोट्स वाचण्यामध्ये, असाइनमेंट वाचण्यामध्ये तुम्ही जर वेळ खर्च केलात तर आपण याच्यामधून सुद्धा एक चांगला मार्ग काढून आपण एक खूप चांगलं यश. कसं असतं बघा, संकट येतात पण माणसाला संकट मजबूत करतात. जसं कधी आम्ही आयुष्यामध्ये विचार केला नव्हता की कधीतरी हे ऑनलाईन वगैरे असं आम्हाला घ्यावं लागेल, पण यावर सुद्धा आम्ही मात केली, यावर सुद्धा आमचं तंत्रज्ञान प्रभावीपणे आज चालू आहे. 10वी 12वी प्रचंड विद्यार्थी मला दररोज होमवर्क करून, मला साधारणतः रात्री 2 तास लागतात व्हॉट्सअप चेक करायला, आणि मी प्रत्येक जणांच्या पाठवलेल्या होमवर्कला वगैरे मी पूर्ण बघून चेक करून रिप्लाय करतो. मी रिप्लाय केलाय म्हणजे त्यांनी पाठवलेलं मी चेक केलंय असाय. तर माझ्याकडेही वेळ आहे तेवढा, मलाही खूप वेळ द्यायचा. भविष्यामध्ये काय येणार आहे माहीत नाही, अजून काय वेळ येणार आहे. या तंत्रज्ञाना सुद्धा आपण प्रभावी राहिलं पाहिजे, आपण नंबर 1 वर राहिलं पाहिजे, असे आम्ही तयारी करत आहोत. त्याच माध्यमातून आपल्या इथं या जून पासूनच म्हणजे तुमच्या सीईटी पासूनच फिजिक्सचे क्लासेस आपण चालू केलेले आहेत. फिजिक्सचे क्लासेस घेणारे जे सर आहेत ते तुमच्या चांगल्या परिचयाचे सर आहेत. प्राध्यापक सोमेश्वर स्वामी म्हणून आहेत, ज्यांचं यमी मास्टर ऑफ इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये झालेलं आहे. त्यांनी इथं निलंग्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. उच्च शिक्षित आहेत, अनुभवी आहेत, या क्षेत्रामध्ये गेली 10 वर्ष झालं आहे. संपूर्ण परिपूर्ण झाल्यानंतरच त्यांना आम्ही आज तुमच्या समोर उभा केलेला आहे. आणि समोर उभा करत असताना ज्या पद्धतीने केमिस्ट्रीची तयारी होते त्याच्या पावलावर पाऊल ठेवूनच त्यांनी फिजिक्सची सुद्धा तयारी करून घेणार आहेत. जरी तुम्ही त्यांच्याकडे शिकलेले नसाल तरी तुम्ही एंट्रन्स माझ्या बरोबरीने त्यांनी व्हिडिओ तुम्हाला फिजिक्सच्या सगळ्या चॅप्टरची देणार आहेत. सुरुवात आहे, मेहनत करत आहेत प्रचंड, तुम्ही त्यांना साथ देणं गरजेचं आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं, फिजिक्सचे जवळपास 20-12वीचे चॅप्टर आहेत, 11वीचे 8 चॅप्टर आहेत, टोटल 28 चॅप्टर आहेत आपले, 25 त्यांचे 28. त्याही चॅप्टरचं आत्ताच बसून आम्ही दोघांनी मिळून नियोजन केलेलं आहे. संपूर्ण नियोजन आमचं रेडी आहे. खूप चांगल्या पद्धतीने आम्ही क्रॅश कोर्स घेणार आहोत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे या क्रॅश कोर्ससाठी आम्ही काही फीस वगैरे तुमच्याकडून घेणार नाही. आम्ही हे सगळे क्रॅश कोर्स पूर्ण हा तुम्हाला मोफत देणार आहोत. कारण सध्याची जी कोरोनाची परिस्थिती आहे ही खूप भेदक परिस्थिती आहे. आपण सगळे घाबरलेलो आहोत, मोठं महामारी आल्यासारखी आलेली आहे. याच्यामध्ये जर आम्ही तुम्हाला आर्थिक संकटात टाकलं तर हे आम्हाला संयुक्तिक वाटणार नाही. असो, याच्यामध्ये आम्ही काही विद्यार्थ्याला जर चांगल्या पद्धतीने मोफत शिक्षण दिलं तर आमच्यासाठी ती सुवर्ण संधी असेल असा आम्ही त्याचा विचार करू. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे असं काही नाही. आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुमचं नाव आणि तुमचं वर्ग पाठवून द्या, आम्ही आमच्या सिस्टीममध्ये कम्प्युटरमध्ये ॲड करत आहोत. आणि त्यांना रेग्युलर मेसेज येत आहे, त्याचा अनुभव आता तुम्ही सध्या घेत आहात. पण थोडंसं आम्ही एंट्रन्सच्या बाबतीमध्ये निर्णय नव्हता म्हणून आमची स्पीड थोडी स्लो होती. आता आम्हाला स्पीड बुलेट ट्रेनसारखी करावी लागेल, तुम्हाला सुद्धा ती स्पीड वाढवावी लागेल आणि मग आपणाला इच्छित यशापर्यंत पोहोचता येईल. तरी विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुम्हाला नम्र विनंती आहे, असं वर्ष आहे तुमच्या 12वीचं वर्ष ज्याच्यामध्ये हे मोठं संकट आलंय, घाबरून गेलात तर दुहेरी नुकसान होईल. आपण इतर गोष्टीच्या तर नुकसानीमध्ये सापडलेलंच आहोत. आपली आर्थिक स्थिती आपलीच नाही, जगाची आर्थिक स्थिती बिघडणार आहे.
सगळं होणार आहे, पण ह्याच्यामधून जर आपण खूप चांगलं, आता बघा कारखाने वगैरे सगळं बंद पडलेलं आहे, काही जरी करायचं म्हणलं तर शक्य नाही, तर सगळ्यात मोठी संधी आहे शिक्षण। म्हणजे शिक्षण तुम्ही आता सिरियसली घेतलात, चांगल्या कॉलेजला लागलात, तर तुमचं भविष्य पण खूप चांगलं होईल असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे। आज तुमच्या समोर येण्यामागचं कारणच एवढं आहे की आता 10 तारखेपासून, आज 8 तारीख आहे, उद्या 9 तारीख, 10 तारखेपासून शेड्यूल्ड तुम्हाला दररोज सीईटीचे टाइम टेबल प्रमाणे तुम्हाला सगळं शेड्यूल आम्ही व्हॉट्सअपवर पाठवू, त्याच्याप्रमाणे तुमचे क्लासेस होतील। जसे तुम्ही या ठिकाणी वर्गात येऊन बसून शिकणार आहात, तेच तुम्ही घरी शिकणार आहात। घरी बसल्या बसल्या मोबाईलवर हेडफोनचा वापर करा, दुसऱ्याला डिस्टर्ब होणार नाही आणि आवाज क्लिअर येईल। वाचा, लिहा, वही करा, भरपूर वेळ द्या। फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोन असे विषय, तुम्ही जेई करत असाल, इंजिनिअरिंग ग्रुप करत असाल किंवा मेडिकल बायोलॉजी ग्रुप करत असाल, आमच्याकडले दोन्ही विषय दोन्ही ठिकाणी कॉमन आहेत। दोन्ही विषयाची संपूर्ण तयारी करून घेण्याची जबाबदारी आम्ही उचललेली आहे आणि पूर्ण ताकदीनिशी आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आम्ही दिवस रात्र प्रयत्न करत आहोत। तुम्ही पालकांनी त्याचं सिरियसनेस घ्यावं आणि मी अधूनमधून तुम्हाला विचारणार आहे, फोन करणार आहे, तुम्ही व्हिडिओ बघतात का नाही मला कळतंय बरं का, सिस्टीमनुसार माहीत असावं तुम्हाला। म्हणजे मी टाकलेला व्हिडिओ कोण कोण बघितलंय, कोण किती वेळ बघितलंय, कोण उगं बघितलंच नाही, हे सगळं ह्या सिस्टीम मध्ये युट्यूब मध्ये कळत असतंय। जाणकार कोणी असेल तर त्याला माहीत असेल, एवढी माहिती आहे तंत्रज्ञानाची। मी सांगलं काय म्हणलं तर तुम्ही बघावं, ऐकावं आणि त्याचा फायदा तुम्हाला हवा, हा एकमेव उद्देश आहे। जे विद्यार्थी बघणार नाहीत, सिरियस घेणार नाहीत, त्यांना आम्ही ग्रुपमधून काढून टाकू, मग त्यांना कुठलेही नोट्स येणार नाहीत, असाइनमेंट येणार नाहीत, परीक्षा येणार नाही। हा सगळा प्रोग्राम आम्ही 15 ते 20 जून पर्यंत घेऊ। 20 जून पासून एंट्रन्सची परीक्षा होईपर्यंत आम्ही फक्त एंट्रन्सवर आधारित प्रश्नपत्रिका सोडवून घेऊ। महाराष्ट्र सीईटी झालं की जेई आणि नीट साठी पुढे 10-12 दिवस शिल्लक आहेत, त्या 10-12 दिवसामध्ये त्याच्यावर आधारित त्याचा क्वेश्चन पेपर पॅटर्न वेगळा आहे, निगेटिव्ह मार्किंगवर आधारित आहे, ह्याचा वेगळा आहे, ह्याला निगेटिव्ह मार्किंग नाही। तर तुम्हाला 26 जुलै पर्यंत आम्ही तुमच्यासाठी मार्गदर्शन करणार आहोत, तुम्हीही आमच्या सोबत 26 जुलै पर्यंत राहा। कोरोनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर घरीच राहा, सुरक्षित राहा, बाहेर जाऊ नका कुठं पण, दररोज अभ्यास करा, तुमच्याकडे पुस्तकं जेवढे असतील तेवढ्याचा अभ्यास करा, किंवा आम्ही जेवढं मटेरियल तुम्हाला दिलेलं तेवढं जरी केलो तरी तुम्ही फायद्यात राहाल, तुम्हाला अडचण येणार नाही, टेन्शन येणार नाही, असं परत एकदा सांगून परत एकदा तुम्हाला आता ह्या क्रॅश कोर्स, न्यू क्रॅश कोर्स म्हणा, नवीन अजून एकदा सुरुवात करू आपण, सगळे चॅप्टर घेऊ अजून एकदा परत एकदा, आता टीचिंगच्या स्वरूपात घेणार आहोत। इतके दिवस फक्त ऑफलाईन झाल्यासारखं होतं, आम्ही नोट्स टाकायच्या, तुम्ही बघायच्या, तुम्ही सोडवलेला, आता मी त्याचे चेकअप पण करणार आहे। अरे व्हिडिओ टाकल्यामुळे फायदा असा होतो की कोण कोण विद्यार्थी व्हिडिओ बघलेत, कोण बघणार गेले, कोण किती मिनिट बघितलंय, इथपर्यंत आम्हाला कळू शकतंय। म्हणून सर्वांना परत एकदा मी विनंती करतो आणि याच ठिकाणी मी थांबतो। सगळ्यांनी घरीच राहा, सुरक्षित राहा आणि आता येत्या 10 तारखेपासून जो प्रोग्राम चालू आहे त्याला नित्य नियमानं दररोज बघून दररोज अभ्यास करा। 26 जुलैपर्यंत हा प्रोग्राम चालणार आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये जिंकायचं आहे आणि आपण जिंकू शकतो हा आत्मविश्वास मनाशी बाळगा आणि आपण त्या मार्गाने लढायला सुरुवात केली पाहिजे। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो।